वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत वांग्याचे भरीत. तर भरीतासाठी आम्ही घेतले दोन टोमॅटो आणि पाच वांगी. हे मी कुकरला लावून घेतले. ह्याला वेगळे लावायची गरज नाही. जर भाताचं कुकर जेव्हा लावता तुम्ही तेव्हाच त्यासोबत दोन शिट्ट्या घेतल्या तरी चालेल. आणि ह्याच्यात घेतले आहे दोन मध्यम आकाराचे कांदे, तीन छोट्या मिरच्या आणि सहा सात पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतले आणि पाच सहा कढीपत्त्याचे पान घेतले. तर चला मी आता गॅस ऑन करते. आणि यात बघा मी दोन पाळ्या तेल घेतलं आहे. तर याला तडका देऊया आपण. तर बघा मी ह्याच्यात छोटा अर्धा छोटा चमचा जिरी मोहरी घेतली आहे तडका देण्यासाठी. एक चतुर्थांश हिंग चमचा हिंग घेतलाय. हिंग टाकूया. आता ह्याच्यात मिरची मिरची आणि कांदा टाकून घेऊया. कांदा होतोय. आता कढीपत्ता टाकून घेऊया. नंतर लसूण जो ठेचलेला लसूण येतो टाकून. अर्ध्या रक्षात थोडं कमी धनेपूर टाकूया. अर्ध्या चमच्या रक्षात थोडं कमी धनेपूर. अर्धा चमचा हळद घालूया. अर्धा चमचा मिरची पावडर घालूया. आता यात उकडलेले दोन टोमॅटो घालूया. वांगे आता हे वांगे कुस करून घेऊया. थोडं थोडं करून याच्यात टाकतो. वांगे मिक्स करून घेऊया. आणि आता यात चवीनुसार मीठ घालूया. तर ह्याच्यात मी टाकलंय हाफ टीस्पून मीठ.
थोडं परतून घेऊया. आता गॅस बंद करून घेऊया. बघा तर आपले भरीत तयार आहे. आता याच्यात कोथिंबीर घालून सर्व्ह करूया. तर आजची माझी रेसिपी आवडल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.